जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषि कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आपण घेतोय बातम्यांचा सविस्तर आढावा. 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नाव आज शिक्कामोर्तब झालंय. 94वं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपानं वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. अखेरच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत ससाणे या दोघांमध्ये अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू होती. त्यातच मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याही काही तास चाललेल्या बैठकीत अखेर नारळीकरांच्या नावे एकमत होऊन त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. येत्या 26 ते 28 मार्च दरम्यान साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. मला तरी पाहिजे असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, परंतु 3-3, 4-4, 5-5 संस्थांनी नावं पाठवली म्हणून एकदाच घेता येईल. ते काही इतक्या वेळेला या ठिकाणी घेता येत नाही आणि म्हणून 3 नावं तशा पद्धतीची याच्यामध्ये होती आणि बाळ कोणते रामचंद्र लेखणे मनोहर शहाणे यांची नावं यामध्ये होती. या सगळ्या नावांवर विचार करून आज साहित्य महामंडळानं निर्णय घेतला. एकमतानं दुर्दैवानं होऊ शकला नाही, व्हावा अशी अपेक्षा होती पण तो काही होऊ शकला नाही, तर बहुमतानं निर्णय झालेला आहे. आणि खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत आणि विज्ञान कथा लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांची नाशिक इथे मार्चमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. जागर जनस्थानसाठी जयेश साबळे नाशिक. तर बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात गाय जखमी झाल्याची घटना राहता तालुक्यातील लोणी येथील चारी नंबर 2 शिवारात घडली. राहता तालुक्यातील लोणी परिसरात बिबट्या दिसल्याची अनेक दिवसापासूनची चर्चा होती, परंतु याकडे वनविभागाने दुर्लक्ष करत अनेक वेळा पिंजऱ्याची मागणी होऊन देखील या भागात पिंजरा लावलेला नाहीये. लोणीतील चारी नंबर 2 इथले रमेश विखे हे संध्याकाळी घराबाहेर असताना अंदाजे 7 सुमारास त्यांना 2 बिबटे आणि 2 बिबट्याची पिल्लं वस्तीवर गाय आणि शेळीवर हल्ला करताना दिसलेत. काही कळण्याच्या आत बिबट्यानं आक्रमक होऊन गायीच्या मानेवर हल्ला केला. हल्ला होत असताना विखे यांनी आरडाओरड केल्यावर वस्तीवरील लोक जमा झाल्यानं बिबट्यानं पळ काढलाय. या हल्ल्यात 1 गाय आणि 1 शेळी जखमी झाली. तरी या भागात वनविभागानं लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. यापूर्वी देखील अनेकांनी बिबट्याला पाहिलंय. बिबट्यामुळे या भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे राहता. शासनाने येत्या 27 तारखेला जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोविड टेस्ट अनिवार्य केल्याने अंदरसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब देण्यासाठी शिक्षकांनी हजेरी लावली आहे. शासनाने येत्या 27 तारखेला जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोविड टेस्ट अनिवार्य असल्यानं अंदरसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब देण्यासाठी शिक्षक उपस्थित होते. अंदरसूल तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांना अंदरसूल इथल्या आरोग्य केंद्र दिलेले असल्यानं महिला शिक्षकांसह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. विविध शाळांमार्फत सुमारे 140 शिक्षकांची यादी देण्यात आली होती. तब्बल 10 महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्यानं शिक्षकांनी उत्साह तर दाखवलाय, मात्र शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्णपणे फज्जा उडवला. वारंवार आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून सूचना देऊनही काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि गट विकास अधिकारी यांच्या नियमाने संयुक्त विद्यमाने आपल्याकडे 140 जणांची स्वॅब लिस्ट आलेली होती, त्यापैकी 124 जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या प्रा केंद्रामध्ये
आपण स्वॅब आरटीपीसीआर सोबतच आपण त्यांना सीबीसी कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड यांची पण तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सागर जनस्थानसाठी अयुब शहा केवला. तर धुळे शहरातील साक्री रोड या भागातील प्रभाग क्रमांक 7 भाजपा नगरसेविका काशीत उदासी यांचे पती माजी नगरसेवक गुलशन उदासी यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही या विरोधात धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल टॉवरवर चढत सुरेश तोलानी या नागरिकाने आंदोलन सुरू केलंय. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल टॉवरवर चढत सुरेश तोलानी या नागरिकाने आंदोलन सुरू केलंय. शहरातील साक्री रोड या भागातील प्रभाग क्रमांक 7 भाजप नगरसेविका कशिश उदासी यांचे पती आणि माजी नगरसेवक गुलशन उदासी यांच्या विरोधात पोलीस कारवाई का होत नाही. गुलशन उदासी यांच्याकडून आपल्याला मारहाण करण्यात आली आहे. वारंवार तक्रार करूनही आपला गुन्हा नोंदवून घेतला जात नसल्यानं आपण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत असल्याचं तोलानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जोपर्यंत पोलीस गुलशन उदासी यांच्या विरोधात कारवाई करून त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आपण टॉवरवरून उतरणार नसल्याचा इशारा तोलानी यांनी पोलिसांना दिला. मेरी मांग है कि दोस्तों जो मेरे घर में तोड़फोड़ की है जो दरोड़ा डाला है उसकी भरपाई और उसके ऊपर गुनाह दाखिल करके कोर्ट न्यायालय में उसको हाजिर करने को ना. परंतु त्यामुळे समोरच्यावर कारवाई झाली नाही या याच्याने सुरेश तोलानी नाराज झाले होते. त्यांनी आज टॉवरवर चढून समोरच्या व्यक्तीवर कार्यवाही करावी वगैरे याच्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुरेश तोलानी यांना टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची मनधरणी करून त्यांना खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलंय. गेल्या अनेक दिवसापासून तोलानी आणि उदासी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती तोलानी यांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे धुळे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड तसंच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने राजमाता ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने कर्जत नगरपंचायत तसंच सर्व सामाजिक संघटना यांना माझी वसुंधरा या स्पर्धेसाठी 1111 झाडांचे वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे वनमंत्री संजय राठोड आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेनं राजमाता ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीराज याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगर पंचायत आणि सर्व सामाजिक संघटना यांना माझी वसुंधरा या स्पर्धेसाठी 1111 झाडांचं वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते केलंय. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा या स्पर्धेत पहिल्या 5 क्रमांकात कर्जत नगर पंचायतीचा समावेश असेल असा ठाम विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. भर व्यक्त करतो की त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी माझी वसुंधरा या कार्यक्रमासाठी इथं 1111 अशी झाडं या ठिकाणी ही आपल्या शहराला दिली. आता माझी वसुंधरा हा जो उपक्रम आहे आपल्या राज्य सरकारचा या माध्यमातून ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल त्या ठिकाणी प्रत्येक नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका ग्रामपंचायत असेल ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी आपापल्या परिसरामध्ये झाडं लावतील. आणि फक्त झाडं लावून चालणार नाही ती झाडं टिकली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी वेगळी स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपलं शहर हे उचललेलं आहे. महेश तनपुरे यांचा आदर्श समोर ठेवत त्यांनी अशा पद्धतीनं अनावश्यक खर्च टाळून नगरपंचायत आणि सामाजिक संघटनांना झाडांचं वाटप केलंय. सामाजिक संघटना गेल्या 114 दिवसापासून शहरामध्ये स्वच्छता करतायत. सर्व नागरिकांनी आणि युवकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं. सागर जनस्थानसाठी गणेश जेवरे अहमदनगर. तर मनमाड पासून जवळ असलेल्या कात्रणी भागातील जंगलात वणवा पेटलाय. या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. मनमाड पासून जवळच असलेल्या कात्रणी भागातील जंगलात आगीचा चांगलाच वणवा पेटलाय. काल रात्री लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात झाडं झुडपांची हानी झाली आहे. या आगीत काही वन्य प्राणी देखील सापडले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक लागलेल्या आगीवर परिसरातील तरुण ग्रामस्थांनी नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यात मनमाड येवला नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग डोंगरावर लागल्यानं आग विझवण्यासाठी अडचण निर्माण होत होती. जागर जनस्थानसाठी अमीन शेख मनमाड.
तर रेल्वेच्या CNW विभागाचे ADME रमेश साहेब हे मनमानी करतायत, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत, त्यांचे इन्क्रीमेंट थांबवण्याचा प्रयत्न करतायत, तसंच त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. या अन्यायाविरुद्ध ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज तसंच असोसिएशनतर्फे ADME तसंच CNW कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. रेल्वेच्या CNW विभागाचे ADME जी रमेश साहेब हे मनमानी करत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत, त्यांचं इन्क्रीमेंट थांबवण्याच्या तसंच कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत आहेत. या अन्यायाविरोधात ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे ADME व CNW कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. कामगार विरोधी निर्णय, मानसिक छळ करणे, इन्क्रीमेंट बंद करणे, अपमानजनक भाषेचा वापर करणे, एक एक महिना सतत नाईट ड्युटीवर पाठवणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान करणे आदी कामगार विरोधी काम ADME जी रमेश करतायत, म्हणून आम्ही सर्वजण मोर्चा करत असल्याचं मत कामगारांनी व्यक्त केलं. च्या माध्यमातून होत आहे ते मी या ठिकाणी विनंती करतो, CNADME असतील, CME असतील, त्यांनी त्वरित या बाबतीत लक्ष घालून या येथील कामगारांना थोडा रिलीफ मिळून देण्यात यावा. स्टेशनी नेहमी सज्जड उभे आहे हे त्या अधिकाऱ्याने देखील लक्षात घ्यावे. जर अधिकाऱ्याने त्वरित याच्यावर विचार केला नाही तर यापुढे आम्ही या आंदोलनाला मोठं स्वरूप देऊ. मनमाड CNW यांत्रिक विभाग या विभागाचे सहाय्यक अभियंता हे गेल्या 2 वर्षापासून मनमाड येथे रुजू असल्यामुळे त्या कार्यकाळात ते मागासवर्गीय लोकांवर बऱ्याच खूप म्हणजे मनसोक्त अन्याय करत आहे. जर त्यांनी त्यांचं डोकं ठिकाणावर जर नाही आणलं तर आम्ही याच्यानंतर 7-8 दिवसात लगातार धरणासुद्धा इथं जाहीर करतो. IOW ऑफिस ते CNW ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. CNW ऑफिसवर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं. झोनल सचिव सतीश केदारे, ओपन लाईनचे सचिव रत्नदीप पगारे, सचिन इंगळे, रोहित भोसले, शरद झोंबाडे आदींनी मोर्चाला संबोधित केलं. नंतर ADME जी रमेश यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी जी रमेश यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. दागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. तर इकडे सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली आयोजित भाषण स्पर्धा तसंच विवेकानंद बनो या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. सार्वजनिक मराठी हायस्कूल तसंच ज्युनियर कॉलेज नवापूर येथील बालवक्ता कुशल कुमार नितीन कुमार माळी वाघळीकर यांनी भाषण स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक तसंच विवेकानंद बनो या स्पर्धेत भारतातून द्वितीय क्रमांक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात एक नवा तुरा गोवला आहे. सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली इथे आयोजित भाषण स्पर्धा व विवेकानंद बनो या स्पर्धेत सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नवापूर येथील बालवक्ता कुशल कुमार नितीन कुमार माळी वाघळीकर यांना भाषण स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक तसंच विवेकानंद बनो या स्पर्धेत भारतातून द्वितीय क्रमांक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात नवीन तुरा रोवला. भाषण स्पर्धेचा विषय विवेकानंद इनकी कहानिया असा होता आणि विवेकानंद बनो या स्पर्धेत इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून सादरीकरण करायचं होतं. मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 5वीत शिकणारा कुशलकुमार माळी यानं हिंदी भाषेतून सादरीकरण केलं. संपूर्ण भारतातून भाषा स्पर्धेत प्रथम आणि विवेकानंद बनो या स्पर्धेत द्वितीय क्रमांकानं आल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून कुशलवर कौतुकाचा वर्षाव होतोय. शाळा येथील माझे शिक्षक यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी पहिला व्हिडिओ बनवला तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत. मित्रांनो एवढंच नव्हे तर मला राज्यस्तरीय पुरस्कार हे 6 मिळाले आणि राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार मला 2 मिळाले आहेत. याच पद्धतीने मी यशाला सुरुवात केली. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. या बातमीबरोबरच वेळ झाली का ब्रेकची. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गढवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नव्वार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न सूट, कुर्ता, पायजमा,
डिझायनर सुटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर। आमची वैशिष्ट्ये ऑनलाईन खरेदी सेवा, बसत्याची खास व्यवस्था, प्रशस्त एसी भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। तसंच कोविड-19 सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद। आमचा पत्ता कापसे पैठणी काळा मारुती रोड येवला जिल्हा नाशिक। फोन नंबर 02559267358, 02559268358। प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसेच समस्त कापसे परिवार। सुरक्षा आपली जबाबदारी, ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची। आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक, 422-0002, दूरध्वनी 02-5523-5152, गणेश 7218-65600। यश टायर्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन। द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स। आमच्याकडे दिला जाणारा सर्व्हिसेस टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरामिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच। उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर। एकदा या आणि खात्री करून जा, आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स। यश टायर्स शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करी लिम्स हॉटेल अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी नाशिक, नाशिक रोड 422-101, मोबाईल 9881507215, 9370606643, 9766635211। ब्रेक नंतर आपलं स्वागत। 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नाव आज शिक्कामोर्तब झाले। 94वं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपानं वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे। अखेरच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत ससाणे या दोघांमध्ये अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू होती। त्यातच मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याही काही तास चाललेल्या बैठकीत अखेर नारळीकरांच्या नावे एकमत होऊन त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। येत्या 26-28 मार्च दरम्यान साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे। मला तरी पाहिजे असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, परंतु 3-3, 4-4, 5-5 संस्थांनी नावं पाठवली म्हणून एकदाच घेता येईल, ते काही इतक्या वेळेला या ठिकाणी घेता येईल म्हटले आणि म्हणून 3 नावं तशा पद्धतीची याच्यामध्ये होती आणि बाळ कोणते, रामचंद्र देखणे, मनोहर शहाणे यांची नावं यामध्ये होती। या सगळ्या नावांवर विचार करून आज साहित्य महामंडळानं बहुमतानं निर्णय घेतला। एकमतानं दुर्दैवानं होऊ शकला नाही व्हावा अशी अपेक्षा होती, पण तो काही होऊ शकला नाही, तर बहुमतानं निर्णय झालेला आहे। आणि खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयेंद्र आणि विज्ञान कथा लेखक डॉक्टर जयेंद्र नारळीकर यांची नाशिक इथे मार्चमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। सागर जनस्थानसाठी जयेश साबळे नाशिक। तर बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात गाय जखमी झाल्याची घटना राहता तालुक्यातील लोणी येथील चारी नंबर 2 शिवारात घडली। राहता तालुक्यातील लोणी परिसरात बिबट्या दिसल्याची अनेक दिवसापासूनची चर्चा होती, परंतु याकडे वनविभागानं दुर्लक्ष करत
अनेक वेळा पिंजऱ्याची मागणी होऊन देखील या भागात पिंजरा लावलेला नाहीये. लोणीतील चारी नंबर 2 इथले रमेश विखे हे संध्याकाळी घराबाहेर असताना अंदाजे 7 सुमारास त्यांना दोन बिबटे आणि दोन बिबट्याची पिल्लं वस्तीवर गाय आणि शेळीवर हल्ला करताना दिसलेत. काही कळण्याच्या आत बिबट्यानं आक्रमक होऊन गायीच्या मानेवर हल्ला केला. हल्ला होत असताना विखे यांनी आरडाओरड केल्यावर वस्तीवरील लोक जमा झाल्यानं बिबट्यानं पळ काढलाय. या हल्ल्यात एक गाय आणि एक शेळी जखमी झाली. तरी या भागात वनविभागानं लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. यापूर्वी देखील अनेकांनी बिबट्याला पाहिलंय. बिबट्यामुळे या भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे राहता. शासनाने येत्या 27 तारखेला जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोविड टेस्ट अनिवार्य केल्याने अंदरसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब देण्यासाठी शिक्षकांनी हजेरी लावली आहे. शासनाने येत्या 27 तारखेला जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोविड टेस्ट अनिवार्य असल्यानं अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब देण्यासाठी शिक्षक उपस्थित होते. अंदरसूल तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांना अंदरसूल इथल्या आरोग्य केंद्र दिलेले असल्यानं महिला शिक्षकांसह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. विविध शाळांमार्फत सुमारे 140 शिक्षकांची यादी देण्यात आली होती. तब्बल 10 महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्यानं शिक्षकांनी उत्साह तर दाखवलाय. मात्र शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्णपणे फज्जा उडवला. वारंवार आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून सूचना देऊनही काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि गट विकास अधिकारी यांच्या नियमाने संयुक्त विद्यमाने आपल्याकडे 140 जणांची स्वॅब लिस्ट आलेली होती. त्यापैकी 124 जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या प्रा केंद्रामध्ये आपण स्वॅब RT-PCR सोबतच आपण त्यांना CBC कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड यांची पण तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सागर जनस्थानसाठी अयुब शहा केवला. तर धुळे शहरातील साक्री रोड या भागातील प्रभाग क्रमांक 7 भाजपा नगरसेविका काशीत उदासी यांचे पती माजी नगरसेवक गुलशन उदासी यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही. या विरोधात धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल टॉवरवर चढत सुरेश तोलानी या नागरिकाने आंदोलन सुरू केलंय. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल टॉवरवर चढत सुरेश तोलानी या नागरिकाने आंदोलन सुरू केलंय. शहरातील साक्री रोड या भागातील प्रभाग क्रमांक 7 भाजप नगरसेविका कशिश उदासी यांचे पती आणि माजी नगरसेवक गुलशन उदासी यांच्या विरोधात पोलीस कारवाई का होत नाही. गुलशन उदासी यांच्याकडून आपल्याला मारहाण करण्यात आली आहे. वारंवार तक्रार करूनही आपला गुन्हा नोंदवून घेतला जात नसल्यानं आपण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत असल्याचं तोलानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जोपर्यंत पोलीस गुलशन उदासी यांच्या विरोधात कारवाई करून त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आपण टॉवरवरून उतरणार नसल्याचा इशारा तोलानी यांनी पोलिसांना दिला. मेरी मांग है कि दोस्तों जो मेरे घर में तोड़फोड़ की है जो दरोड़ा डाला है उसकी भरपाई और उसके ऊपर गुनाह दाखिल करके कोर्ट न्यायालय में उसको हाजिर करने को ना परंतु त्यामुळे समोरच्यावर कारवाई झाली नाही. याच्याने सुरेश तोलानी नाराज झाले होते. त्यांनी आज टॉवरवर चढून समोरच्या व्यक्तीवर कारवाई करावी वगैरे याच्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुरेश तोलानी यांना टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची मनधरणी करून त्यांना खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलंय. गेल्या अनेक दिवसापासून तोलानी आणि उदासी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती तोलानी यांनी दिली आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे धुळे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड तसंच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने राजमाता ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने कर्जत नगरपंचायत तसंच सर्व सामाजिक संघटना यांना माझी वसुंधरा या स्पर्धेसाठी 1111 झाडांचे वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे वनमंत्री संजय राठोड आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेनं राजमाता ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीराज याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगर पंचायत आणि सर्व सामाजिक संघटना यांना माझी वसुंधरा या स्पर्धेसाठी 1111 झाडांचं वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते केलंय. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा या स्पर्धेत पहिल्या 5 क्रमांकात कर्जत नगर पंचायतीचा समावेश असेल असा ठाम विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. व्यक्त करतो की त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी
माझी वसुंधरा या कार्यक्रमासाठी इथं 101,111 अशी झाडं या ठिकाणी ही आपल्या शहराला दिली. आता माझी वसुंधरा हा जो उपक्रम आहे आपल्या राज्य सरकारचा, या माध्यमातून ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल त्या ठिकाणी प्रत्येक नगर पंचायत नगर परिषद महानगरपालिका ग्राम पंचायत असेल ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी आपापल्या परिसरामध्ये झाडं लावतील. आणि फक्त झाडं लावून चालणार नाही, ती झाडं टिकली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी वेगळी स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपलं शहर हे उतरलेलं आहे. महेश तनपुरे यांचा आदर्श समोर ठेवत त्यांनी अशा पद्धतीनं अनावश्यक खर्च टाळून नगरपंचायत आणि सामाजिक संघटनांना झाडांचं वाटप केलंय. सामाजिक संघटना गेल्या 114 दिवसापासून शहरामध्ये स्वच्छता करतायत. सर्व नागरिकांनी आणि युवकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं. सागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. तर मनमाड पासून जवळ असलेल्या कात्रणी भागातील जंगलात वणवा पेटलाय. या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. मनमाड पासून जवळच असलेल्या कात्रणी भागातील जंगलात आगीचा चांगलाच वणवा पेटलाय. काल रात्री लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात झाडं झुडपांची हानी झाली आहे. या आगीत काही वन्य प्राणी देखील सापडले असल्याची शक्यता वर्तवली जाते. अचानक लागलेल्या आगीवर परिसरातील तरुण ग्रामस्थांनी नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यात मनमाड येवला नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग डोंगरावर लागल्यानं आग विझवण्यासाठी अडचण निर्माण होत होती. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. तर रेल्वेच्या CNW विभागाचे ADME रमेश साहेब हे मनमानी करतायत. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत. त्यांचे इन्क्रिमेंट थांबवण्याचा प्रयत्न करतायत. तसंच त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. या अन्यायाविरुद्ध ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज तसंच असोसिएशनतर्फे ADME तसंच CNW कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. रेल्वेच्या CNW विभागाचे ADME जी रमेश साहेब हे मनमानी करत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत. त्यांचं इन्क्रिमेंट थांबवण्याच्या तसंच कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत आहेत. या अन्यायाविरोधात ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे ADME व CNW कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. कामगार विरोधी निर्णय, मानसिक छळ करणे, इन्क्रिमेंट बंद करणे, अपमानजनक भाषेचा वापर करणे, एक एक महिना सतत नाईट ड्युटीवर पाठवणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान करणे आदी कामगार विरोधी काम ADME जी रमेश करतायत. म्हणून आम्ही सर्वजण मोर्चा करत असल्याचं मत कामगारांनी व्यक्त केलंय. च्या माध्यमातून होत आहे ते मी या ठिकाणी विनंती करतो. CNADME असतील, CME असतील, त्यांनी त्वरित या बाबतीत लक्ष घालून या येथील कामगारांना थोडा रिलीफ मिळून देण्यात यावा. स्टेशनी नेहमी सज्जड उभे आहे हे त्या अधिकाऱ्याने देखील लक्षात घ्यावे. जर अधिकाऱ्याने त्वरित याच्यावर विचार केला नाही तर यापुढे आम्ही या आंदोलनाला मोठं स्वरूप देऊ. मनमाड CNW यांत्रिक विभाग या विभागाचे सहाय्यक अभियंता हे गेल्या 2 वर्षापासून मनमाड येथे रुजू असल्यामुळे त्या कार्यकाळात ते मागासवर्गीय लोकांवर बऱ्याच खूप म्हणजे मनसोक्त अन्याय करत आहे. जर त्यांनी त्यांचं डोकं ठिकाणावर जर नाही आणलं तर आम्ही याच्यानंतर 7-8 दिवसाचा लगातार धरणासुद्धा इथं जाहीर करतो. IOW ऑफिस ते CNW ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. CNW ऑफिसवर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालंय. झोनल सचिव सतीश केदारे, ओपन लाईनचे सचिव रत्नदीप पगारे, सचिन इंगळे, रोहित भोसले, शरद झोंबाडे आदींनी मोर्चाला संबोधित केलं. नंतर ADME जी रमेश यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जी रमेश यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. तर इकडे सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली आयोजित भाषण स्पर्धा तसंच विवेकानंद बनो या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. सार्वजनिक मराठी हायस्कूल तसंच ज्युनियर कॉलेज नवापूर येथील बालवक्ता कुशल कुमार नितीन कुमार माळी वाघळीकर यांनी भाषण स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक तसंच विवेकानंद बनो या स्पर्धेत भारतातून द्वितीय क्रमांक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात एक नवा तुरा गोवला. सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली इथे आयोजित भाषण स्पर्धा व विवेकानंद बनो या स्पर्धेत सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नवापूर येथील बालवक्ता कुशल कुमार नितीन कुमार माळी
वाघळीकर यांना भाषण स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक, तसंच विवेकानंद बनो या स्पर्धेत भारतातून द्वितीय क्रमांक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात नवीन तुरा रोवला. भाषण स्पर्धेचा विषय विवेकानंद इनकी कहानिया असा होता. आणि विवेकानंद बनो या स्पर्धेत इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून सादरीकरण करायचं होतं. मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिकणारा कुशलकुमार माळी यानं हिंदी भाषेतून सादरीकरण केलं. संपूर्ण भारतातून भाषा स्पर्धेत प्रथम आणि विवेकानंद बनो या स्पर्धेत द्वितीय क्रमांकानं आल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून कुशलवर कौतुकाचा वर्षाव होतोय. शाळा येथील माझे शिक्षक यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी पहिला व्हिडिओ बनवला तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत. मित्रांनो एवढंच नव्हे तर मला राज्यस्तरीय पुरस्कार हे 6 मिळाले आणि राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार मला 2 मिळाले आहेत. याच पद्धतीने मी यशाला सुरुवात केली. जागर जनस्थानसाठी सागर पाटील नवापूर. या बातमीबरोबरच वेळ झाली का ब्रेकची. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नव्वार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर सुटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये ऑनलाईन खरेदी सेवा, बसण्याची खास व्यवस्था, प्रशस्त एसी भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19 सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559267358, 02559268358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे, तसेच श्री दिलीप खोकले, तसेच समस्त कापसे परिवार. सुरक्षा आपली जबाबदारी, SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक, 422-002, दूरध्वनी 02-53-2-31-50-52, गणेश 7218-65-600. यश टायर्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिला जाणारा सर्व्हिसेस टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरामिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा, आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करी लिम्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक, नाशिक रोड 422-101, मोबाईल 9881507215, 9370606643, 9766352111. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, आपण पात्र जागर जनस्थान. जाता जाता तमाम आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जाहीर आवाहन.
कोरोनाची वैक्सीन आता बाजारामध्ये उपलब्ध झाली, त्यामुळे लवकरात लवकर ही वैक्सीन घ्या आणि स्वतःला सुरक्षित करा. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आरोग्य हा विषय आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. मात्र आजचं आयुष्य जर बघितलं तर ते इतकं फास्ट झालं आहे आणि आपली लाईफस्टाईल ही इतकी वेगळी झाली, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर खूप होत असतो आणि अनेकदा आपण तो दुर्लक्षित करत असतो. असाच एक आरोग्याचा विषय घेऊन आज आपण आपल्या जागर कट्ट्यावरती डॉक्टर शिवराज मुळीक यांना आमंत्रित केलेलं आहे. ते गेल्या 54 वर्षापासून आय स्पेशलिस्टचं काम करतात. कसा आहे त्यांचा प्रवास, कुठल्या पद्धतीने त्यांनी आज लोकांपर्यंत त्यांची सेवा पोहोचवली आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मात्र सर्वप्रथम जागर कट्ट्यावर आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. आत्ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे आज त्या क्लिनिकला 54 इयर्स झाले. नेमका हा प्रवास कसा होता, कुठल्या पद्धतीने सुरुवात झाली? आता डॉक्टरी पेशा म्हटलं तर त्यात अनेक वेगवेगळे ब्रांचेस ओपन होतात. हार्ट सर्जन असतात, अजून न्यूरोसर्जन्स असतात. मात्र आय स्पेशलिस्ट म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांची सेवा करावी, काय विचार होता? माझे वडील ह्या एरियातले सगळ्यात पहिले MS ऑप्थमॉलॉजिस्ट होते. आधी ट्रेनिंग घेऊन झालेले ऑप्थमॉलॉजिस्ट खूप यायचे, पण फर्स्ट क्वालिफाईड ऑप्थमॉलॉजिस्ट फ्रॉम नागपूर मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ते आलेत आणि त्यांनी इथे प्रॅक्टिस सुरू केली जळगावला. त्याच्यानंतर 1991 मी त्यांना जॉईन केलं ॲज अ MS ऑप्थमॉलॉजिस्ट आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासनं पहिल्या वर्षीच आम्ही सगळ्यात नवीन टेक्नॉलॉजी आणली, म्हणजे फेको इमल्सिफिकेशन, ज्याच्याने जे जुनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया होती, ज्याला टाके असायचे, 7 दिवस दवाखान्यात राहावं लागायचं, ते बंद होऊन बिना टाकेची शस्त्रक्रिया, ज्याच्याने शस्त्रक्रिया झालेल्याच दिवशी पेशंट डिस्चार्ज होऊन दुसऱ्या दिवशी कामावर लागू शकायचं, तर तो एक मोठा बदल होता शस्त्रक्रियेत, मोतीबिंदू शस्त्रक्रियेत. आणि त्यामुळे लोकांना वर्किंग आवर्स लवकर रिगेन करता यायला लागले आणि त्याच्यामुळे एक मोठी क्रांती झाली. नंतर काही वर्षांनी विदिन 3 इयर्स आम्ही ह्या ठिकाणी रेटिनाचं ट्रीटमेंट नव्हतं होत, तर पहिला रेटिनाचा लेझर आणला. रेटिनाच्या लेझरनी जे डायबेटिक पेशंट्स असतात, मधुमेही असतात, त्यांच्या पडद्यावर जे रक्त येतं ते गोठवण्यासाठी लेझरचा उपचार सुरू केला. त्याच्यामुळे त्यांना मुंबई पुणे वगैरे जाण्याची गरज भासू नाही लागली. त्याच्यानंतर आम्ही बरेच काही काही असे पाथ ब्रेकिंग टेक्नॉलॉजीज आणल्या आणि नंतर शेवटी आम्ही डोळ्याचा चष्म्याचा नंबर कमी करण्याची टेक्नॉलॉजी जळगावात घेऊन आलो, ज्याला लॅसिक लेझर उपचार म्हणतात. त्याच्याने बडिंग टेक्नॉलॉजिस्ट किंवा आर्मी, नेव्ही, मग जे एंटरटेनमेंटमध्ये आहेत ज्यांना कॉस्मेटिक पर्पजसाठी गरज भासते त्याची, आणि दुसरं म्हणजे आपलं कॉमन म्हणजे लग्नासाठी मुलींसाठी, लग्नाच्या दृष्टीने मुलींना चष्मा नको असतो, तर त्यांचा चष्मा दूर करण्याची आम्ही टेक्नॉलॉजी आणली. ही बरीच खर्चिक आणि म्हणजे इक्विपमेंट फार खर्चिक आहे, त्यामुळे जळगावसाठी सारख्या ठिकाणी ते युटिलाईज करणं आमच्यासाठी जरा एक चॅलेंजिंग जॉब होता, कारण तेवढं क्लायंटल आणि तेवढं पेईंग हे नसतं क्लायंटल, पण तरीही आम्ही कमीत कमी खर्चात ती टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली आणि लोकांना त्याचा फायदा झाला. त्याच अनुषंगाने मोतीबिंदूसाठी नवीन नवीन आणखीन उपचार येत गेले, नवीन मशीन्स येत गेले, तर दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी नवीन रुग्णांना देतच आहोत. डॉक्टर, असं म्हणतात की जळगावमध्ये फॉर आईज जी एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी असते ती आधी आपल्या क्लिनिकमध्ये येते. नेमका काय विचार असतो त्यामागे, किंवा आज ती आपल्याकडे आल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे जळगावकरांसाठी आपल्या माध्यमात? आधी ह्या प्रत्येक उपचारासाठी त्यांना मुंबई किंवा पुणे गाठावं लागायचं किंवा चेन्नई किंवा अहमदाबाद गाठावं लागायचं, पण ती आता त्यांना गरज नाही आहे. त्यामुळे तसं पेईंग पेशंट कुठेही जाऊ शकतो, पण सामान्य जनमाणसाला त्याचा जो ॲडव्हान्टेज मिळतो कुठे न जाता इथले इथे आणि तेही कमी खर्चात, तो एक मोठा चेंज झाला. लोकांना तीच फॅसिलिटी जळगावात राहूनच मिळायला लागली. डॉक्टर साहेब, मोतीबिंदू आज आपण बघतो खूप वेगवेगळ्या माध्यमातून आज आपल्याकडे पेशंट्स येत असतील,
काय नेमकी त्याची सुरुवात असते किंवा तो होऊ नये किंवा त्याच्यापासून थोडंसं लांब असावं म्हणून कुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिला कन्सेप्ट म्हणजे मोतीबिंदू हा आजार नाहीच आहे. बरोबर. तो प्रत्येकाला होतोच, काही ना काही प्रमाणात केव्हा ना केव्हा होतो. आता जुने लोक सांगतात माझ्या आजोबांना मोतीबिंदू नव्हताच, कधीही झालं नाही आणि ते गेले तोपर्यंत त्यांचं ऑपरेशन झालं नाही. याला एक थोडंसं वेगळ्या याच्याने पाहिलं पाहिजे. तेव्हा व्हिज्युअल डिमांड्स कमी होत्या, मोबाईल नव्हते, टी व्ही नव्हते, ट्रॅफिक एवढा फास्ट नव्हता आणि रिटायरमेंट लवकर घ्यायचं, तर त्यामुळे ते लोक ॲडॅप्ट करून घ्यायचे आणि बहुतांशी लोक शेवटपर्यंत ऑपरेशन करतसुद्धा नव्हते. पण आता हे जे आयुष्य आजकालचं इतकं धकाधकीचं आणि फास्ट लाईफ आहे, तर थोडासाही मोतीबिंदू आला तर तुमच्या कामावर परिणाम पडतो. तर आता तसं नाही, आता तुम्हाला जेव्हा थोडीशीही दृष्टी कमी झाली तर लगेच उपचाराची गरज भासते. त्यामुळे काळ बदलला आहे, गरजा बदलल्या आहेत, तर ते लवकरात लवकर करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे दुसरे आजार जसं मधुमेह आहे, याची वाढ झाली. मधुमेही आता कॉमनली सापडतात. आधी मला दिवसातनं एक मधुमेह दिसायचं, आता ऑलमोस्ट ऑल आर डायबिटिक्स अदर दॅन हु इज नॉट डायबिटिक, म्हणजे हां फार प्रमाण जास्त आहे त्यामुळे. आणि परत इंडस्ट्रीयल इंजुरीज म्हणा, इक्विपमेंट्स, मेकनाइज्ड हे सगळे सोल्युशन्स, त्याच्यामुळे इंजुरीज वाढल्या, मोतीबिंदूचं प्रमाण वाढलं, त्यामुळे आता उपचाराची गरज जास्त भासायला लागली सगळ्यांना. डॉक्टर साहेब, आता डॉक्टर म्हटल्यानंतर त्यांचं घड्याळ थोडंसं फार 24 तासाच्याही पुढे असतं, मात्र तरीही आपलं रुटीन कुठल्या पद्धतीचं असतं आणि आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतात त्या रुटीनमध्ये? ते केल्याने होतं असं काही घड्याळाचे गुलाम राहून म्हणून म्हणजे व्हायलाच पाहिजे असं काही गरज नाही. माझा दिवस सकाळी 5 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:30 मी संपवतो आणि नंतर मी माझं जिम इन्स्ट्रक्टर किंवा काय असेल ते मी हेल्थकडे लक्ष देतो रोज. त्यामुळे प्लॅन्ड लाईफ असतं आणि हे ऑप्थॉल्मॉलॉजीसाठीच शक्य आहे, ऑर्थोपेडिक सर्जन किंवा गायनेकोलॉजिस्टला शक्य नाही, पेशंट केव्हाही येतो. पण सुदैवाने आम्हाला तेवढं लिबर्टी आहे की आम्ही केव्हाही आमचं काम टर्मिनेट करू शकतो 7, 7:30 त्यामुळे आमचं अगदी रेग्युलर वर्कआउट हे हेल्थ वगैरेकडे सगळं लक्ष असतं. डॉक्टर साहेब, आज डोळ्यांचे विकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचं बजेट पण खूप वेगळ्या पद्धतीचं आज पेशंटसमोर असतं, मात्र त्यांना थोडंसं स्वस्त दरामध्ये काही शस्त्रक्रिया उपलब्ध करून द्याव्या किंवा त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं, अशा काही योजना आपल्या डोक्यात आहे का त्यांच्यासाठी? नाही, आम्ही प्रत्येक इकॉनॉमिक लेवलला केटर करतो आणि त्याचे चॉईसेस आहे. आता काही जसं लेन्सेसमध्ये साधे लेन्सेस असतात, इंडियन लेन्सेस, त्याच्या अगदी रिझनेबल कॉस्ट असते आणि कोणत्याही चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जेवढी कॉस्ट असते तेवढीच कॉस्ट प्रायव्हेटमध्ये असते. पण काही प्रॉडक्ट्स असे असतात की जसे जे इंटरनॅशनल ब्रँड्स असतात त्याला जर ऑप्ट केलं की बा ॲडव्हान्स्ड आयोल टेक्नॉलॉजी असते, जसं मल्टीफोकल म्हणतात, ज्याच्यात चष्मा लावायची गरजच नाही राहत, ते प्रोप्रायटरी प्रॉडक्ट्स असतात, त्यांच्या कॉस्ट तशा असतात आणि त्याला तुम्हाला ते बेअर करावं लागतं, कारण तो प्रॉडक्ट इंडियात तयारच होत नाही. तर ती जी काही इम्पोर्ट कॉस्ट असते तिच्यावरच त्या सर्जरीचं कॉस्ट बेस्ड असते. पण असं काही नाही की पुअर लोकांसाठी तोच लेन्स यूज करावा लागेल ह्या कॉस्टचा किंवा कमी कॉस्टचा, असं काही नाही. वी हॅव ऑल ऑप्शन्स ओपन. डॉक्टर साहेब, आज मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचा अपाय आपल्या डोळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होतो, कुठल्या पद्धतीचे पेशंट्स आपल्याकडे येतात आणि त्यांचा आपण नेमकी समस्या कुठल्या पद्धतीने सोडवतात? आता सगळ्यात याला जोड दिली पाहिजे या प्रश्नाला तर करोनाच्या पार्श्वभूमीवर, कारण मार्च महिन्यापासून जसं करोनाचं सावट आपल्या सुरू झालं, सगळ्या देशावर आलं, कोणीच हा विचार केला नव्हता की जो मोबाईल आपण नाही म्हणतो वापरायला मुलांना वगैरे तो त्याला आपल्याला द्यावा लागेल आणि तो दिवसभर तो मोबाईल वापरेल आणि त्याचा क्लास मोबाईलवर होईल. आणि मार्च ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आम्ही आता असा फ्लो पाहतो आहे की जनरल मुलांना सगळ्या क्लास स्कूल गोईंग, इवन किंडरगार्टन सगळ्या लेवलला आणि वरचे प्रोफेशनल्स आहेत सगळ्यांचा ऑनलाईन स्क्रीन टाईम हा खूप वाढलेला आहे आणि त्याचा फारच वाईट याचं इफेक्ट मुलांच्या आणि यंग मुलांच्या डोळ्यावर येतो आहे. डोळे कोरडे पडणे, कारण आपण 1% पाहतो या मीडिया आणि 1% म्हणजे आधी टी व्ही होता, मग नंतर मोबाईल आला
आणि कॉम्प्युटर होतं. पण आता हे सगळं काही इतकं वाढलं आहे आणि ऑफिशियल यूज सुरू झाला त्याचा, आणि त्याच्यापासून तुम्हाला दूर राहता येत नाही. क्लासेस करावेच लागतात, एक्झाम्स द्यावेच लागतात. म्हणजे तुम्हाला सगळ्यात ज्वलंत उदाहरण सांगतो. एक पेशंट आली माझ्याकडे, ती 5 मिनिटात मला दाखवता दाखवता मी येते 5 मिनिटात आली आणि बाहेर गेली. 2 तास यायला तयार नाही आत. तर म्हटलं पेशंट करते काय 2 तास बाहेर बसून. नंतर मला काही काम नव्हतं, म्हटलं मी जातो. नाही म्हणजे तिची एक्झाम ऑनलाईन आत्ता सुरू झाली म्हणून ती बाहेर गेली एक्झाम देऊन परत तपासायला आत इथे. म्हणजे इतकं त्याचा आपल्या रुटीन लाईफवर त्याचा इफेक्ट इम्पॅक्ट आला. तर लोकांच्या या यूजमुळे डोळे कोरडे पडणे, धूसर दिसणे, नंबर वाढणे, हे सगळ्या इफेक्ट्स आम्ही एकदम रॅम्पंटली पाहतो आहोत. बापरे. पण मग आता अशा अवस्थेमध्ये त्यांना त्या मोबाईलपासून थोडंसं अवे ठेवणं किंवा त्यांचा वापर जरी तेवढा मोठ्या प्रमाणात आहे, त्या स्टेटसमध्ये डोळ्याची काळजी घेणं नेमकं कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण आज आमच्या प्रेक्षकांना? याला एकच उपाय, ऑनलाईन. म्हणजे माझा जिम क्लाससुद्धा ऑनलाईन होतो. मी व्हिडिओवर मला तो ट्रेनर सांगतो, कारण मला त्या ट्रेनरला घरात घ्यायचं नाही आहे. बरोबर. पण ऑनलाईन हे आपलं आता अविभाज्य घटक बनलेलं आहे आपलं. इट इज पार्ट ऑफ अवर लाईफ. तर आपल्याला त्याच्यातनं स्मार्ट वेज शोधून काढायचे की दर 20 मिनिटांनी 20 सेकंद रेस्ट घ्यायची. 20 सेकंद फार लांब असतात. इफ यू काउंट इट ऑन अ क्लॉक, 20 सेकंद डोळे बंद ठेवायचे, परत मग काम सुरू करायचं. एवढा सोपा उपाय केला तर तुमचा 1/4 त्रास कमी होईल. तरी ओव्हर यूज आहेस तर मग सप्लिमेंटेशन, डोळ्यात डोळे ओले ठेवण्यासाठी जे लुब्रिकंट्स म्हणतो त्याचा वापर तुम्हाला करावाच लागेल. ह्या दोनच गोष्टी केल्या आणि प्रॉपर अंतर. तिसरं म्हणजे प्रॉपर अंतर, खूप जवळ ठेवणे मोबाईल, किंवा झोपून मोबाईल बघत बसणे, किंवा अंधारात मोबाईल चालू ठेवून बघणे, ह्या 3 गोष्टी तर टाळल्याच पाहिजे. अंधारात रात्री मोबाईल आणि मिनिमम यूज ऑफ मोबाईल. एका वेळेस कोणत्या तरी एक वेळ ठरवून घ्यायची, याच्यानंतर मोबाईल किंवा टी व्ही किंवा कॉम्प्युटर मी वापरणार नाही. तेवढं केलं तरी युटिलिटी कमी होऊ शकते. डॉक्टर, आरोग्याच्या माध्यमातून आज आपण अनेक पेशंट्सपर्यंत पोहोचता आहात, आपला आवाका खूप वाढतो आहे. तरीसुद्धा एक डॉक्टर म्हणून आणि आपल्या क्लिनिकला घेऊन नेमकं काय विजन आपण आता समोर भविष्याच्या दृष्टीने पाहता आहात? आत्तापर्यंत असं होतं की जी टेक्नॉलॉजी येईल ती अवेलेबल करून देणे हा मेन होतं. सस्टेनेबल टेक्नॉलॉजी, स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी देणे हा एम होता. पण आता करोनाच्या पार्श्वभूमीवर आता अफोर्डेबिलिटी पण पाहावी लागेल. बरोबर. कारण लोकांना नुसतं टेक्नॉलॉजी देणे आणि त्याची कॉस्ट बेअर करायला लावणे आता योग्य नाही. आता हा एम राहील. आमचा एम थोडासा चेंज झाला आहे. वी वॉन्ट टू गिव्ह अफोर्डेबल टेक्नॉलॉजी आणि इन व्ह्यू ऑफ एनी पॅन्डेमिक इन फ्युचर ती सस्टेनेबल पण व्हायला पाहिजे आणि लोकांच्यावर त्याचं बर्डन नको व्हायला, त्याचा भार नको पडायला ते टेक्नॉलॉजीचा, हा मेन एम राहील. डॉक्टर साहेब, अगदी अल्पशा वेळेमध्ये आपण आज आम्हाला खूप वेगवेगळ्या माध्यमातून डोळ्याची काळजी कशी घ्यायची किंवा एकंदरीत ह्या पद्धतीचा जो व्यवसाय आहे तो कुठल्या पद्धतीने आपण करता आहात, नेमका आपला ॲप्रोच कसा आहे तो सांगितला. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आज आपण ह्या पद्धतीने लोकांची सेवा करता आहात, या सक्सेसपर्यंत पोहोचलेला आहात, नवीन टेक्नॉलॉजी आपण अटॅप्ट करता आणि ती लवकरात लवकर आपल्या पेशंट्सपर्यंत कशी जाईल ह्याचा आपला प्रयत्न असतो, मात्र ह्या सक्सेसचं श्रेय आपण कोणाला द्यायला? अर्थातच माझ्या पत्नीला, कारण तिने प्रत्येक वेळेस जे नवीन ॲडॅप्टेशनचा फेज असतो, म्हणजे जो आपण ॲडॅप्ट करायला जी टाईम एफर्ट्स वगैरे लागतात, त्याच्यात तिचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि तोच फार महत्त्वाचा असतो ॲज अ सपोर्ट. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आपला हा डॉक्टरी पेशा सोडून नेमक्या इतर आपले छंद काय, कुठल्या गोष्टीमध्ये आपण जास्त रमता? त्याच्यावर एक वेगळाच इंटरव्ह्यू होईल. पण आम्हाला ऑटोमोबाईल्स, फोटोग्राफी, एस्पेशली व्हिडिओ फोटोग्राफी, आणि माझ्याकडे प्रोफेशनल एडिटिंग सोल्युशन्स आहेत विच आय यूज नॉट फॉर जनरल फोटोग्राफी, पण आमचे सर्जिकल व्हिडिओज एडिट करायला, बट ॲट अ प्रोफेशनल लेवल. आणि एस्पेशली आत्तापर्यंत नॉर्मल डेफिनेशन तर सगळीकडेच व्हायचं मेडिकल रेकॉर्डिंग, आता हाय डेफिनेशन रेकॉर्डिंग सुरू झालं मेडिकल फील्डमध्ये सुद्धा, त्याच्यात माझा मेन इंटरेस्ट आहे. वा डॉक्टर, अल्पशा वेळेमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी माहिती दिली, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. ही माहिती खरंच आमच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त ठरणार आहे.
आज आपण आपला इतका अमूल्य वेळ काढून जागर कट्ट्याला आपला वेळ दिला त्याबद्दल खरंच आपले खूप 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 मनापासून धन्यवाद. ईश्वर आपल्याला आणि आपल्या इतर पेशंट्सला खूप चांगलं आरोग्य देऊ आणि त्यांची बरकत देऊ हीच आज आमच्या जागर जनस्थान परिवाराकडून आपल्यासाठी सदिच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर मुळीक. जळगावमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणून पेशंट्सला लवकरात लवकर कसं रिकवर करण्याचा करता येईल हा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर आमंत्रित करत राहू. आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद. जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा, सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर सुटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बसत्याची खास व्यवस्था, प्रशस्त एसी भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच COVID-19 सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559267358, 02559268358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे, तसेच श्री दिलीप खोकले, तसंच समस्त कापसे परिवार. सुरक्षा आपली जबाबदारी, SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक, 422-0002, दूरध्वनी 02-5523-5152, गणेश 7218-65600. यश टायर्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिला जाणारा सर्व्हिसेस: टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरामिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा, आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स, शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करी लिम्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक, नाशिक रोड 422-101, मोबाईल 9881507215, 9370606643, 9766352111.